हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय इयत्ता दहावी गणित भाग एकचं पाचवं प्रकरण संभाव्यता आणि यामधला सरावसंच पाच पॉईंट तीन आपण पाहतोय या अगोदर आपण सरावसंच पाच पॉईंट एक आणि पाच पॉईंट दोन वरती चर्चा केलेली आहे अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून या अगोदरच्या व्हिडिओज ज्या आहेत त्या मित्रांनो तुम्ही बघून घेऊ शकता ओके आता जाऊयात पुढं पण पुढं जाण्याच्या अगोदर एक नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आप आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचेल ओके आता आपण वळूयात सरावसंच पाच पॉईंट तीनकडं ज्यामध्ये आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे त्याचबरोबर नमुना घटक गट, घटनांची संख्या लिहायची आहेत आणि नमुना घटना वगैरे आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत तर खूप सोपा आहे हा सराव संच तर जाऊयात या सराव संचकडं ओके तर बघा सराव संच पाच पॉईंट तीन पहिला जो प्रश्न आहे त्याच्यात काय दिलं एकच प्रश्न आहे आणि त्याच्यात सहा उपप्रश्न असल्याचे आपल्याला दिसून येते तर नमुना अवकाश काढायचा आपल्याला एस नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस तसेच घटना ए घटना बी घटना सी व नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी आणि नंबर ऑफ सी आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर पहिला प्रश्न आहे की एक फासा टाकला असता आता एक फासा टाकला असता घटना तीन दिल्यात घटना ए दिले वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे घटना बी वरच्या पृष्ठ भागावर विषमसंख्या मिळणे आणि घटना सी वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या लिहिणे पुस्तक तुमच्याकडे असेल तर तुमच्या लक्षात येईल तर मी आता या ठिकाणी पहिली गोष्ट एक फासा टाकला असता आपल्याला नमुना अवकाश आपण लिहू सुरुवातीला नमुना अवकाश नमुना अवकाश बघा एक फासा टाकला असता आपल्याकडं नमुना अवकाश जो आहे तो काय असणार एक फासा म्हणजे सापशिडीतला ठोकळा सराव संच पाच पॉईंट दोनच्या अगोदर मी काही महत्त्वाचे तुम्हाला नमुना अवकाश लिहून दिले होते समजून सांगितले होते तर एक फासा टाकल्यावर काय पडणार समजा एक सापशिडीतला ठोकळा मी उचलला आणि फेकल्यावर तर काय पाडणार त्याच्यावर एक आकडा पडेल दोन आकडा पडेल तीन चार पाच सहा यांच्यापैकी काहीतरी पडेल मग इथं आपण लिहू एक फासा फेक फेकल्यावरती एक पडेल दोन पडेल तीन पडेल चार पडेल पाच पडेल किंवा सहा पडेल यांच्यापैकी काहीतरी पडेल आता आपण नंबर ऑफ आप एस लिहूयात नंबर ऑफ कि एस किती झाले एक दोन तीन चार पाच सहा घटक आहेत म्हणून नंबर ऑफ एस या ठिकाणी किती आलं सहा आलं आता घटना ए ज्या तीन घटना दिलेल्या आहेत यामध्ये त्या घटना आता या ठिकाणी मी लिहितो त्याच्यातली घटना ए आपल्याला या ठिकाणी काय दिले घटना ए तीन घटना दिल्यात त्यातली घटना ए जी आहे ती आपल्याला दिलेली आहे की घटना ए आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे काय बाबा वरच्या पृष्ठभागावर वरच्या पृष्ठभागावर पृष्ठभागावर समसंख्या मिळणे समसंख्या मिळणे ओके मी शॉर्टकटमध्ये लिहितो समसंख्या मिळणे मग आता एकदम सोपा आहे वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मग याच्यातल्या समसंख्या कुठल्या आहेत बघा दोन चार आणि सहा या समसंख्या आहेत दोन आहे कॉमा चार आहे कॉमा सहा आहेत या समसंख्या मग नंबर ऑफ ए किती झाला आपल्याकडं एक दोन तीन नंबर ऑफ ए झाला आपल्याकडं तीन झालं या ठिकाणी नंबर ऑफ ए तीन झाला घटना बी घटना ए नंतर घटना बी आपल्याकडं आहे आपल्याकडं घटना ए नंतर आपल्याकडे घटना बी आहे घटना बी काय वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे बघा वरच्या पृष्ठभागावर पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे विषम संख्या मिळणे ओके आता विषम संख्या कुठल्या मग इथं बी आपण लिहू विषम संख्या विषम संख्या दोनाच्या पाड्यात ज्या नसतात ज्यांना दोनाने भाग जात नाही त्या विषम संख्या मग नमुना अवकाशमधूनच शोधून आपल्याला लिहायच्या संख्या काय बाबा एक तीन आणि पाच या विषम संख्या आहेत एक आहे कॉमा तीन आहे कॉमा पाच आहे या विषम संख्या मग नंबर ऑफ बी जो आहे तो आपल्याकडे किती आहे तीन आहे नंबर ऑफ बी आपल्याकडे या ठिकाणी तीन आहे झालं विषम संख्या आता तिसरी जी घटना आहे घटना सी आता घटना सी पण आपण इथं बघू घटना सी घटना सी आपल्याकडे आहे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे बरं का मूळ संख्या मिळणे मूळ संख्या मिळणे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे आता मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही ज्या संख्येला फक्त एकाने आणि स्वतः ती संख्या यांनीच भाग जातो अशा दोन संख्येने भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो दोन संख्यांनी जातो एक म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे ती स्वतः मग एक ही मूळ संख्या नाही आहे बरं का कारण एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो ती म्हणजे एक मूळ संख्येची व्याख्या काय दोन संख्यांनी भाग गेला पाहिजे त्याच्यामध्ये मग दोन ही मूळ संख्या आहे कारण दोनाला फक्त दोनाने आणि एक एकाने भाग जातो तीन ही मूळ संख्या आहे कारण तीनाला एकाने आणि तीनाने जातो चार मूळ संख्या नाही कारण चाराला दोनाने एकाने आणि चाराने अशा तीन संख्यांनी भाग जातो पाच मूळ संख्या आहे कारण त्याला एकाने एक आणि पाचानेच भाग जातो आणि सहा मूळ संख्या नाही कारण सहाला एकाने भाग जातो दोनाने भाग जातो तीनाने भाग जातो आणि सहाने पण जातो ओके मग आता इथं नंबर ऑफ सी जो आहे तो आपल्याकडे या ठिकाणी किती आला, आला। तीन आला नंबर ऑफ ए पण तीन नंबर ऑफ बी पण तीन आणि नंबर ऑफ सी पण तीन तर एकदम सिंपल आहे अशा प्रकारे आपल्याला नमुना अवकाश लिहिता आला पाहिजे नमुना अवकाश जर चुकला तर विषय संपला नमुना अवकाश लिहायचा आणि त्याच्यानंतर मग या घटना आपल्याला लिहायच्यात एकदम इझी आणि एकदम सोपा प्रश्न आहे त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात यातल्या यात दुसरा प्रश्न आपला आहे दोन फासे एकाच वेळी टाकले असता बरं का दोन फासे फासे एकाच वेळी टाकले असता एकाच वेळी टाकले असता टाकले असता आता हा मोठा मुद्दा आहे जर दोन फासे जर आपण एकाच वेळी टाकले तर नमुना अवकाश नेमका काय असणार आहे बघा दोन फासे टाकल्यावर जो नमुना अवकाश येतो तो आपल्याला लिहिता आला पाहिजे तो बघा काय येतो एक एक दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा ओके पहिल्या फाशावर एक पडेल दुसऱ्या फाशावर दोन पडेल कारण दोन फाशे तुम्ही फेकता ना मग पहिल्या फाशावर एक पडला दुसऱ्या फाशावर दोन एक पडू शकतो किंवा दोन्ही फाशांवरती एक एक पडू शकतो पहिल्यावर एक दुसऱ्यावर दोन पहिल्यावर एक दुसऱ्यावर तीन पहिल्यावर एक दुसऱ्यावर चार म्हणजे एक लिहायचा सुरुवातीला मग त्याच्यापुढे एक दोन तीन चार पाच सहा एवढ्याही शक्यता आहे किंवा असाही होऊ शकतो पहिल्या फाशावर दोन दुसऱ्यावर एक पहिल्यावर दोन दुसऱ्यावर दोन दोन तीन दोन चार दोन पाच <पाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च> दोन सहा हे कसं लक्षात ठेवायचं मागे सांगितलं आहे म्हणजे पहिला एक लिहायचा पहिल्या वेळेत आणि मग त्याच्यापुढे एक दोन तीन चार पाच सहा मग दोन लिहायचं त्याच्यापुढे एक दोन तीन चार पाच सहा मग तीन लिहायचं त्याच्यापुढे एक दोन तीन चार पाच सहा मग चार लिहून त्याच्यापुढे चा एक दोन तीन चार पाच सहा पाच लिहून त्याच्यापुढे एक दोन तीन चार पाच सहा मग सहा लिहून त्याच्यापुढे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे असं सहापर्यंत करायचं कारण सहा आकडे असतात त्याच्यानंतर तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन चारीन तीन सहा ठीक है नर चार एक चार दोन चार तीन चार 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 चारोकेनर पांच एक पांच दोन पांच तीन पांच चार पाच 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 सहा त्याच्यानंतर सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार सहा पाच आणि सहा सहा तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर इथं घट गट, घटक किती झाले नमुना घटक जे आहे ते छत्तीस झाले छत्तीस येतात सहा एक ही आवळीस सहा सहा एक सहा सहाय एक बारा साहे तरी अठरा साहाशे एक चोवीस सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस म्हणजे इथे नमुना नंबर ऑफ एस किती छत्तीस आलं आता आपण घटना ए घेऊ आपण घटना आहे ज्या तीन घटना दिल्या होत्या त्याच्यातली पहिली घटना ती घटना काय आहे की वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज सहाच्या पटीत असणे बर का अंकांची बेरीज अंकांची बेरीज सहाच्या पटीत असणे सहाच्या पटीत पटीत असणे आता सहाच्या पटीमध्ये म्हणजे सहाच्या पाड्यात असणाऱ्या संख्या कुठल्या बेरीज सहाच्या पाड्यात असल्या पाहिजे बरं का बेरीज म्हणजे बघा एक एक आणि तीन चार एक बघा एक आणि एक दोन सहाच्या पाड्यात येत नाही एक आणि दोन तीन सहाच्या पाड्यात देत नाही एक आणि तीन चार नाही आहेत एक आणि चार पाच नाही आहेत परंतु एक आणि पाच सहा जे आहेत ते सहाच्या पाड्यात येतात दोन आणि चार सहा सहाच्या पाड्यात येतात तीन आणि तीन सहा सहाच्या पाड्यात येतात चार आणि दोन सहा सहाच्या पाड्यात येतात पाच आणि एक सहा सहाच्या पाड्यात येतात ओके आणि त्याच्यानंतर सहा आणि एक सात आठ नऊ दहा अकरा हे सहा आणि सहा बारा सहाच्या पाड्यात येतात म्हणजे सहाच्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या इथं काय सांगितलं की बाबा अंकांची बेरीज सहाच्या पाड्यात येणे मग इथं या एवढ्या अंकांची जी बेरीज आहे ती सहाच्या पाड्यामध्ये येते सहाच्या पाड्यात म्हणजे सहा सा, सहा आले पाहिजेत बारा आले पाहिजेत अठराचा तर विषय नाही कारण शेवटची बेरीज बारा बारापेक्षा जास्त बेरीज जाणार नाही मग आता या सगळ्यांना लिहा एक पाच दोन चार तीन तीन चार दोन पाच एक आणि सहा सहा ठीक आहे ह्या झाल्या किती झाले आपल्याकडं नंबर ऑफ ए जर आपण बघितलं तर नंबर ऑफ ए एक दोन तीन चार पाच सहा सहा झालं नंबर ऑफ ए आपल्याकडे सहा आता घटना बी घटना बी आपल्याकडे काय दिले बाबा घटना बी आपल्याला दिलेली आहे की अंकांची बेरीज कमीत कमी दहा अंकांची बेरीज कमीत कमी दहा बेरीज कमीत कमी दहा कमीत कमी दहा असणे आता हा मुद्दा लय महत्त्वाचा आहे बेरीज कमीत कमी दहा बरं का कमीत कमी दहा म्हणजे दहापेक्षा खाली नको आहे दहा पाहिजे दहाच्या खाली नको आहे म्हणजे दहा कमीत कमी दहा पाहिजे दहाच्या खाली नको आहे म्हणजे दहा अकरा बारा चालेल दहा चालेल अकरा चालेल, अकरा चालेल बारा चालेल पण दहाच्या खाली नको आहे मग दहा अकरा बारा बेरीज कोणाची येते बघा चार आणि सहा दहा येतात पाच आणि पाच दहा येतात हे पाच आणि चार नऊ नको इथं पाच आणि सहा अकरा चालतील हे सहा चार दहा चालतील सहा पाच अकरा चालतील आणि सहा सहा बारा चालतील ओके एवढ्या सगळ्यांची बेरीज दहाच्या पुढे येते दहाच्या खाली नाही आहेत बाकी सगळ्यांची बेरीज दहाच्या पुढे मग यांना आपण लिहू शकतो काय बाबा चार सहा ठीक आहे त्याच्यानंतर पाच पाच त्याच्यानंतर पाच सहा त्याच्यानंतर सहा चार सहा पाच आणि सहा सहा यांची बेरीज दहाच्या पुढे जाते आणि नंबर ऑफ बी बरोबर किती जर तुम्ही हे मोजले तर एकूण सहा आहेत तुमच्याकडे घटक एक दोन तीन चार पाच सहा जोड्या आहेत ठीक आहे ही झाली घटना बी याच्यानंतर तिसरी घटना आहे ती म्हणजे घटना सी घटना सी काय की बाबा दोन्ही फाशांवरील अंक समान असणे आता मी हे पुस्तक थोडंसं इकडचं याला पु याला थोडा रफ करतो आहे का एवढा या भाग याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय व्हिडिओला पॉज करून कारण आता आपल्याला काय करायचं तिसरी जी घटना आहे मी इथे लिहितो ठीक आहे बघा इथं एक घटना लिहितो एवढा भाग जो आहे तो रफ करतो आणि इथे ती तिसरी घटना लिहून ठेवतो टाकतो ठीक आहे तर एकदम सिम्पल आहे घटना सी काय बाबा दोन्ही फाश्यांवरील अंक समान असणे घटना सी दोन्ही फाशांवरील अंक दोन्ही फाशांवरील अंक अंक समान असणे अंक समान असणे ओके समान असणे बरे का आता बघा दोन्ही फाशांवर समान अंक म्हणजे बघा ना एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा समान अंक एकदम सिंपल आहे ओके दोन्ही फाशांवरील अंक समान असणे मग काय बाबा एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा ठीक आहे आता नंबर ऑफ सी बरोबर किती एक दोन तीन चार पाच सहा नंबर ऑफ आप सी आपल्याकडे येतं सहा झाला विषय संपला तर अशा प्रकारे तुम्हाला जी काही उत्तरं लिहायची ती उत्तरं सगळी तुम्हाला या नमुना अवकाशमधून बघूनच लिहायचे त्या व्यतिरिक्त नाही लिहायचे नमुना अवकाशमधून बघूनच उत्तरं लिहायचे ओके किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्या पाशावरील अंक दुसऱ्या भाषेवरील अंकापेक्षा लहान आहे म्हणजे पहिला अंक लहान दुसरा मोठा असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो ओके तर किंवा अंकांची वजाबाकी दोन येते कोणाची वजाबाकी दोन येते अशा प्रकारे काहीही प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात ठीक आहे आता या ठिकाणी मी पहिला आणि दुसरा बघितला आता मी रफ करतो यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात ओके तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरेच विद्यार्थी व्हिडिओज बघतायत पण लाईक खूप कमी आहे तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा आपला प्रत्येक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ओके कारण तुम्ही जर लाईक केला तो तो, तर आमचा थोडासा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढतो ओके आणि आपण आणखी जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवू शकतो हां तर आता गाडी आपली थोडीशी पुढे जाऊयात आपण पुढं बघा तिसरा जो प्रश्न आहे तो काय दिला आहे तीन नाणी एकाच वेळी फेकली असतात बरं का तिसरा प्रश्न आता तीन नाणी एकाच वेळी फेकली असतात तीन नाणी एकाच वेळी फेकली एकाच वेळी फेकली एकूण सहा प्रश्न आहे त्याच्यातला तिसरा प्रश्न आपला चाललाय आता तीन नाणी जर का फेकली तर पहिली गोष्ट आपला अवकाश जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे बरं का नमुना अवकाश आता तीन नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय होतो बाबा आपल्याला माहिती आहे एच 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 म्हणजे तिन्ही नाण्यांवर छापा किंवा एच एच टी किंवा एच टी एच किंवा टी एच एच किंवा टी 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 एच टी एच टी आणि एच टी टी आता हे कसं लक्षात ठेवायचं म्हणजे नंबर ऑफ एस जो आहे तो आपला किती आला आठ आता हे कसं ठेवायचं लक्षात बाबा आठ येतो या ठिकाणी नमुना अवकाश घटकांची संख्या कशी पहिल्या एच एच एस लिहायचं म्हणजे छापा 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 मग काटा शेवटी काटामध्ये काटा, काटा पाहिला त्याचप्रमाणे काटा, काटा 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 छापा शेवटी छापामध्ये छापा पाहिला छापा ठीक आहे तर अशा प्रकारे हे ये येईल आणि याच्यात आता घटना ए घटना ए घटना ए काय दिले या ठिकाणी की कमीत कमी दोन छापा मिळणे अशी आहे कमीत कमी दोन छापा बघा आता इथं गडगडबड होते कमीत कमी दोन छापा दोन छापा मिळणे मिळणे बघा कमीत कमी दोन छापा बघा कमीत कमी दोन तर छापा पाहिजे दोन पेक्षा खाली नको आहे शून्य छापा नको कमीत कमी दोन छापा पाहिजेत दोन पेक्षा खाली नको उदाहरणार्थ तुम्हाला मुंबईपासून पुण्याला जायचं आहे आणि ट्रेनचं तिकीट शंभर रुपये तर तुमच्या खिशात कमीत कमी शंभर रुपये पाहिजेत शंभरच्या खाली नव्वद असेल तर तुम्हाला जाता येणार नाही ना, तुम्हाला प्रवास करता येणार नाही शंभर रुपये पाहिजेत तुमच्याकडे एकशे दहा रुपये असेल तरी तुम्ही प्रवास करू शकताय एकशे वीस असेल प्रवास करू शकताय हजार रुपये असतील प्रवास करू शकताय लाख रुपये असेल पैशाच्या ब्यागा जरी घेऊन गेलात तुम्ही तरी तुम्ही प्रवास करू शकता काय प्रॉब्लेम नाही पण त्या शंभरच्या खाली नको आहे शंभर पाहिजे कमीत कमी शंभर म्हणजे शंभरच्या खाली नको शंभरच्या वर चालतील तसंच इथं कमीत कमी दोन छापा पाहिजेत दोनाच्या खाली एक नको शून्य नको दोनाच्या वर चालेल दोन पण चालतील तीन पण चालतील लक्षात घ्या कमीत कमी दोन छापा म्हणजे दोन पण चालतील तीन पण चालतील मग दोन तीन चालतील मग एच 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 घ्या इथं दोन आहे इथं दोन आहे इथं दोन आहे चालतील एच एच टी ओके त्याच्यानंतर एच टी एच आणि टी एच एच ठीक आहे म्हणजे इथं नंबर ऑफ ए जो आहे तो आपला किती झाला चार झाला लक्षात घ्या या ठिकाणी कमीत कमी दोन म्हणजे दोन छापा पाहिजेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त दोनापेक्षा कमी नको इथे एक पण नाही आहे एकच आहे इथं एकच आहे इथं एकच आहे ओके हे लक्षात घ्या आता घटना बी घटना बी आपल्याकडे काय दिले घटना बी एकही छापा न मिळणे एकही छाप न मिळणे एकही छाप न मिळणे छाप न मी एक पण छाप आपल्याला नाही पाहिजे बघा बी बरोबर एक पण छाप नको कुठं नाही आहे एक पण छाप फक्त टी 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 या ठिकाणी एक पण छाप नाहीये बाकी इथं एक e आहे इथे एक आहे इथे एक आहे इथं दोन आहे इथं दोन आहे इथं दोन आहे आणि इथं तीन आहे एकही छाप नाही अशी आहे अशी घटना टी 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 म्हणून नंबर ऑफ बी बरोबर टी म्हणून नंबर ऑफ बी बरोबर एक एक सॉरी ठीक आहे आता घटना सी घटना सी घटना सी काय दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे दुसऱ्या नाण्यावर छाप मिळेल बघा सी बरोबर दुसऱ्या नाण्यावर मला छापा पाहिजे इथं बघा आहे की नाही इथं दुसऱ्या नाण्यावर छापा आहे एच 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 ओके इथं आहे दुसऱ्या नाण्यावर छापा आहे एच एच टी इथं नाही आहे इथं मधल्या इथं नाही दुसरं इथं टी आहे दुसऱ्या नाण्यावर इथं टी एच एच टी एच एच इथं आहे दुसऱ्या नाण्यावर छापा इथं नाही इथं नाही इथं आहे टी एच टीवरती आहे टी एच टीवर आहे म्हणजे नंबर ऑफ सी बरोबर किती चार या ठिकाणी झाला नंबर ऑफ सी बरोबर चार तर अशा प्रकारे हा प्रश्न झालेला आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आपण पुढे जाऊ शकतो ओके पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी कसं आहे की प्रश्न वेगळा सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा असाही विचार कि वेगवेगळे की मधल्या नाण्यावर छापा आहे मधल्या नाण्यावर काटा आहे अशा लिहा पहिल्या नाण्यावर छापा असणारे घटक लिहा दुसऱ्या नाण्यावर छापा असणारे तिसऱ्या नाण्यावर छापा असणारे पहिल्या नाट्यावर नाण्यावर काटा असणारे किंवा पहिल्या दोन नाण्यावर छापा असणारे लिहा ओके तर किंवा एकही छापा नसणारा एकही काटा नसणारा खूप सारे प्रश्न तुम्ही या ठिकाणी यावरून तयार करू शकता ओके ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता यानंतर आपण पुढे जाऊयात यस तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात तीन प्रश्न आपण बघितलेत पुढचे जे काही तीन प्रश्न आहेत ते आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात उद्याच्या सेशनमध्ये बघूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक थांबण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे मित्रांनो उद्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसतंच चॅनल सबस्क्राईब नका करू त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सगळ्यांना भेटू उद्या संध्याकाळी सात वाजता